नमस्कार, मी विनायक क्षीरसागर. जनप्रवास लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्ह्यातील ठळक घडामोडींचा घेऊया आढावा. सांगली शहराजवळ असणाऱ्या पद्माळे गावातील कृष्णा नदी पात्रात 12 ते 15 फूट अजस्त्र मगरीचे आज सकाळी नागरिकांना दर्शन झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. बराच वेळ ही मगर नदीकाठी येऊन निश्चित पडले असल्याचे पद्माळेच्या ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये कैद केले आहे. मगर दिसल्याची बातमी गावामध्ये पसरताच तिला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सध्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी केले असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे. पाणी वाढल्याने ही मगर नदीपात्रातून बाहेर आली होती. नदीकाठी असणाऱ्या शेतामध्ये पोहोडलेल्या अनेक मगरी अशा दिसल्याची उदाहरणं आहेत. अजस्त्र मगरीचे दर्शन झाल्याने पद्माळे ग्रामस्थ भयभीत झाले असून नागरिकांना नदीकाठी असलेल्या शेतांमध्ये जाणे मुश्किल झाले आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असल्याने काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर आल्याने मगरी पात्राबाहेर येत आहेत. लोकांना नदीकाठच्या शेतात जाणे टाळावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. 2 दिवसापासून पलूस तालुक्यात सूर्यगाव येथे देखील नदी शेजारील शेतात गेल्या 2 दिवसापासून मगरीचा वावर एकाच ठिकाणी होत आहे. या क्षेत्रात 2 दिवस मगरीचा ठिया असल्याने शेतकऱ्यांमध्ये मगरीची दहशत पसरली आहे. या ठिकाणी मगरीने अंडी घातली असण्याचा अंदाज गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. 4 दिवसांपूर्वी झालेल्या वाहतूक पोलीस समाधान मांटे यांच्या खुनाच्या निषेधासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज संध्याकाळी संतप्त झालेल्या पोलीस दलातील कुटुंबियांच्या वतीने विश्रामबाग पोलीस वसाहत ते जिल्हा पोलीस मुख्यालयापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या. जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे मिरज वाहतूक शाखेचे समाधान मांटे यांचा अतिशय क्रूरपणे 4 दिवसांपूर्वी कुपवाड रोडवरील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये खून करण्यात आला होता. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटना तसेच पोलीस बॉईज ग्रुपच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. विश्रामबाग चौकातील पोलीस मुख्यालयाच्या गेटसमोर समाधान मांटे यांच्या प्रतिमेसमोर कॅन्डल लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस वसाहत ते विश्रामबाग चौक असा कॅन्डल मार्च काढण्यात आला. या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे. मृत पोलिसांच्या नातेवाईकांना मदत शासनातर्फे दिली गेलीच पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलीस कर्मचारी समाधान मोठे याचा रत्ना हॉटेलमध्ये काही 3 आरोपींनी जो अमानुष प्रकारे त्याची हत्या केलेली आहे त्याच्या निषेधार्थ तसेच मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभावा म्हणून आज रोजी निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन सांगली जिल्हा व पोलीस कर्मचाऱ्याचे फॅमिली व पोलीस बॉईज संघटना यांच्यातर्फे पोलीस लाईन येथून कॅन्डल मार्च निघून आता विश्रामबाग चौकामध्ये सदर फोटोच्या प्रतिमेस हार अर्पण करून कॅन्डल लावून त्यांना त्यांच्या आत्म्यात शांती लाभावं म्हणून सर्व आमच्या कर्मचारी व महिला कुटुंबीय व निवृत्त कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो. तसेच या गुन्ह्याचा तपास माननीय SP साहेबांनी योग्य प्रकार होणार म्हणून सांगितलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना आवश्यक असणारे परवाने अर्ज दाखल केल्यापासून 12 तासाच्या आत देण्यासाठी प्रयत्नशील आहे तशा सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या असून ज्यादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. प्रलंबित परवाने मार्गी लावण्यासाठी 24 तास 1 खिडकी कार्यालय सुरू ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे उमेदवारांना प्रचार करण्यासाठी परवाने आवश्यक केले आहेत. परवाने देण्यासाठी सांगली, मिरज व कुपवाड या 3 शहरात 1 खिडकी कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार परवान्यासाठी 1,243 अर्ज आले होते. त्यापैकी 1,010 जणांना परवाने दिले आहेत तर 233 परवाने प्रलंबित आहे. प्रलंबित परवाने रविवारी सकाळपर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत. त्यासाठी 24 तास कक्ष सुरू ठेवला असण्याची माहिती आयुक्तांनी दिली. ध्वनिक्षेपके, झेंडे, प्रचार फेरीच्या परवानगी पोलीस ठाण्यातून दिली जाते.
अन्न परवान्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. एका दिवसात परवानगी देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. तर चारचाकी गाडीवर फलक लावण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तातडीने परवानगी दिली जाईल. तर वाहनांवर एक किंवा दोन झेंडे लावण्यास परवानगी देण्यात येणार आहे. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचार करण्यास मनाई असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरामध्ये सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि त्याच्या अनुषंगाने जी कंटेस्टिंग कॅन्डिडेट जे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत त्यांची यादी पण फायनल झाली. त्यामुळे आता प्रचाराला वेग येतो आहे आणि त्याच्यासाठी प्रचार करत असताना लोकांना आवश्यक असणाऱ्या परवानग्याचा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे. आमच्याकडे आत्तापर्यंत ज्या परमिशन मागण्यासाठी अर्ज आले ते 1243 होते. त्यापैकी आम्ही 1010 अर्ज ज्या परवानग्या होत्या त्या आम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे. आत्ता राहिले आहेत फक्त 233 आणि त्या 233 ही अर्ज आजच निर्गत होतील. मी सर्व एक खिडकीच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की हे अर्ज आल्यानंतर 12 तासाच्या आत सर्वांना परवानगी दिली गेली पाहिजे. ज्यांचे अर्ज व्यवस्थित आहेत त्या सर्वांना 12 तासाच्या आत परमिशन दिली पाहिजे. त्यामुळे हे नक्की आम्ही हे पाहू की 12 तासाच्या आत सर्वांना परमिशन दिल्या जातील. याच्यामध्ये पोलिसांची NOC पण इन्क्लूड केलेली आहे. त्यामुळं ही नक्की परमिशन दिली जाईल. त्याबरोबर एक महत्त्वाचा विषय आहे तो रात्री 10 ते सकाळी 6 ह्या कालावधीमध्ये कोणालाही प्रचार करता येणार नाही. प्रचाराच्या अनुषंगानं कोणतीही घटना कोणालाही करता येणार नाही. त्यामुळे कृपया सर्वांनी याबाबत दक्ष राहावं अशी सर्वांना विनंती आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये इतका खरेदी दर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय खासदार शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाचे फलित आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर खासदार राजू शेट्टी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरामध्ये प्रथमच दाखल झाले. वाळवा पंचायत समितीच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांनी परिसर दणाणून गेला. इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरून खासदार शेट्टी यांची बैलगाड्यातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवार दिनांक 16 जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादक आंदोलन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार कपिल पाटील यांच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सन्मानजनक तोडगा निघाला. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलन यशस्वी होतेच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आज दुपारी 2 वाजता वाळवा पंचायत समिती आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून मिरवणुकीस सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तहसील कार्यालय चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळेला राजू शेट्टी यांचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी दुपारी 3 वाजता होत आहे. माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. जातीवादी शक्तींना रोखण्याच्या इराद्याने दोन्ही काँग्रेस निवडणुकीत उतरले आहेत. सांगली शहर व जिल्ह्याचा विकासात दोन्ही पक्षांचे योगदान मोठे आहे. शहराचा समतोल विकास करण्याच्या मुद्द्यावर आम्ही मतदारांकडे कौल मागणार आहोत. विधिमंडळ अधिवेशनामुळे प्रचार लांबला आहे. आता रविवारी दुपारी 3 वाजता काँग्रेस कमिटी समोरील चौकात दोन्ही काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ होत आहे. यावेळेला आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी दोन्ही पक्षाचे उमेदवार हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीचे दर्शन घेतील. संध्याकाळी 6 वाजता मिरजेतील झारीबाग येथे दोन्ही काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटेल. यावेळेला सर्व उमेदवार मीरासाहेब दर्ग्याचे दर्शन घेणार असल्याचेही पाटील हे म्हणाले.
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देत मैदानात उतरलेल्या शिवसेनेला पहिल्या दणक्यात माजी आमदार संभाजी पवार गटाने बाहेर पडून दणका दिला. शहरात ताकद असलेल्या पवार गटाच्या जाण्याने शिवसेनेचे नेते सैरभैर झाल्याचे चित्र आहे. प्रचाराला सुरुवात झाली असली तरी जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, जिल्हा संघटक दिगंबर जाधव आणि नगरसेवक शेखर माने यांच्यात ताळमेळ लागलेला दिसत नाही. त्यामुळे सेना निवडणुकीत खरंच उतरली की पोकर डरकाळ्या फोडण्यासाठी उतरली आहे याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. ही निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून निवडणुकीची तयारी केली जात आहे. वरिष्ठ नेत्यांनी सातत्याने सांगलीत येऊन वारंवार आढावा घेतला. निवडणुकीसाठी मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. इच्छुकांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करून तिकिटाची मागणी केली. भाजपमधील काही नाराजांना सेनेत प्रवेश देऊन तिकीट देण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सेनेकडून 51 उमेदवार रिंगणात उतरले असल्याचे सांगण्यात आले. पण चिन्ह वाटपानंतर अवघे 45 सेनेच्या चिन्हावर असल्याचे स्पष्ट झाले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्यामुळे महापालिकेची निवडणूक ताकदीने लढवावी अशा सूचना पक्षप्रमुख ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पण वस्तुस्थिती पाहिल्यास तसे काहीच दिसत नाही. आचारसंहितेच्या बडग्यानुसार निवडणूक आयोगाने आता वाहनांपासून ते सभा झेंड्यासह प्रचार फेरी प्रचारसभेसह सर्वांनाच परवानगीची सक्ती केली आहे. यामुळे सर्वच पक्ष हैराण झाले आहेत. त्यामुळे आज सर्व पक्षीय नेते आक्रमक झाले होते. त्यांनी आपले गाराणे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले. महापालिका पोलीस व RTO कार्यालयामध्ये समन्वय नसल्याने परवानगीसाठी हेलपाटे मारावत लागत असल्याचा आरोप भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यासह अनेक पक्षातील नेत्यांनी केला. या प्रकरणी सुसूत्रता आणावी अशी मागणीही करण्यात आली. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक चालू झाल्यापासून या निवडणुकीला सुरुवातीपासूनच वादग्रस्त प्रक्रियेनुसार प्रशासन बदनाम झालेलं आहे. त्याच पद्धतीनं 18 तारखेला चिन्ह वाटप झालं आणि खऱ्या अर्थानं प्रचार चालू झाल्यापासून उमेदवारांना लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवायची का प्रशासनाच्या अष्टोकशाहीमुळं 16 तारखेपासून अर्ज केलेल्या लोकांना उमेदवारांना आज ताकद परमिशन मिळाले नाहीत. कुठल्याही गोष्टीचा आढवतीडवं तंडायचं आणि उमेदवारांना नामावरम करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडं किंवा निवडणूक निर्णय आंद्याकडं जाणीवपूर्वक होत होता त्याची दखल घेऊन आज सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, त्यात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील असतील, राष्ट्रवादीचे संजय बजाज असतील, शिवसेनेचे संजय विभूते, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे असतील, मार्क्सवादीचे उमेश देशमुख असतील, महेश खर्डे असतील. आज आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेतली व कशा पद्धतीनं प्रशासन अडचणीत आणत आहे. प्रशासन एका बाजूला 1 ऑगस्ट मतदान फर्स्ट म्हणून मतदानाची टक्केवारी वाढवायचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी ते डिजिटल फ्लेक्स वापरतात. मात्र तेच फ्लेक्स कुठल्याही उमेदवारांना वापरू नयेत अशा पद्धतीनं शासनानं फतवा काढला होता. तो अन्यायकारक होता व RTO NOC एकदा आणली, त्यानंतर एकदा स्टिकर जरी चिटकवायचा असेल तर त्यासाठी दुसरी NOC आणायची आणि 48 तास परमिशन आधी घेतली पाहिजे. अशा अन्यायकारक अडचणीचा मार्ग काढण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. सदर शिष्टमंडळाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कळम पाटील साहेबांनी आज महानगरपालिकेला 3 वाजता भेट दिली व चाललेल्या प्रक्रियेची माहिती घेऊन आज त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की इथून पुढं 12 तासाच्या आत सर्व परमिशन तुम्हाला अदा केल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत कुटुंबाऐवजी व्यक्ती घटक मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील आणखी 10% म्हणजेच सुमारे 4,000 शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. एक रकमी परतफेड योजनेतील काही थकबाकीदार शेतकरी 1.5 लाखापर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरतील असे सांगण्यात आले. सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी 1,83,000 शेतकऱ्यांनी अर्ज भरला होता. जिल्ह्यातील अजूनही 1,000 शेतकरी कर्जमाफी प्रोत्साहन अनुदानाच्या व सवलतीच्या प्रतीक्षेत आहेत. 1,14,430 शेतकऱ्यांना 257,46,00,000 रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. 27,541 शेतकऱ्यांना 101,98,00,000 रुपयांची पूर्ण कर्जमाफी तर 83,869 शेतकऱ्यांना 128,88,71,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तर एक रकमी परतफेड योजनेतून 3,174 शेतकऱ्यांनी 13 कोटी रुपये भरले असून त्यांना 28,37,00,000 रुपयांची सवलत मिळाली आहे. दरम्यान कर्जमाफी योजनेसाठी कुटुंब हा घटक मानण्यात आला होता. कुटुंबातील पती पत्नी मुले हे एक कुटुंब मानले जात होते. कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित थकीत कर्ज 1,50,000 रुपयापर्यंत असेल तर कर्जमाफी तसेच OTS योजनेसाठी पात्र ठरले होते. सरकारने कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभासाठी कुटुंबाऐवजी व्यक्ती हा घटक मानण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे 9-10% शेतकऱ्यांना कर्जमाफीची लाभ होण्याची शक्यता आहे. OTS योजनेसाठी पात्र असलेले तसेच अद्याप योजनेत सहभाग न घेतलेल्या 3,777 अनेक शेतकऱ्यांनी व्यक्ती हा घटक केल्याने कर्जमाफीचा लाभ होण्याचे संकेत आहेत. धन्यवाद. भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जनप्रवास लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल, आणि भेट द्या आमची वेबसाईट www.janaprawas.in आणि www.janaprawaslive.tv.